वाशी येथे मागील गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजताच मृताच्या नातेवाईकांनी वाशी पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। रितसर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल खांब यांनी दिली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाशी तालुक्यातील पारा येथील जोगेश्वरी पार्थिव वस्तीतील आरोपी रमजा लाला काळे याला मागील एका गुन्ह्यात अटक केली होती। गुन्हेगाराची कोठडीत रवानगी झाली होती। आरोपीस अस्वस्थ वाटल्याने उस्मानाबाद येथे उपचार देऊन सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान काळ्याचा मृत्यू झाला। काळे याचे प्रेत रुग्णवाहिकेमधून आणले असता नातेवाईकांनी पारा पार्थिव पिढीवरील नागरिक जमा करून 5 एप्रिलच्या रात्री 11:30 सुमारास वाशी पोलीस ठाण्यावर हल्ला केला। काही जणांनी ठाण्यात घुसून कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक उस्मान शेख आणि पोलीस कर्मचारी परशुराम पवार भागवत झोंबाडे यांच्यावर दगडफेक करून काठ्यांनी मारहाण करून जखमी केलेत। जखमींवर सध्या उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। आज उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर विशाल खांब यांनी वाशी पोलीस ठाण्याला भेट देऊन केली आहे। एवढी गैरकायदा नातेवाईक आणि मित्रमंडळी जमा करून 40 ते 50 लोकांनी हल्ला केला अशा लोकांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून रितसर कडक कारवाई केली जाईल असे विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल खांब यांनी सांगितले। रामजा लाला काळे वय 38 वर्ष राहणार जोगेश्वरी पारधी पिढी पारा या ठिकाणचा तो रहिवासी आहे। कोर्टामध्ये चालू असलेल्या कोर्ट केसमध्ये त्याच्या विरोधात NBW वॉरंट निघालं असल्यानं आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी नियमानुसार त्याला या ठिकाणावरती पकडून आणलं होतं। रितसर त्याला कोर्टापुढे लगेच 2 तासाच्या आतमध्ये कोर्टापुढे प्रोड्यूस केलं। कोर्टापुढे प्रोड्यूस केल्यानंतर कोर्टाने त्याचं MCR आदेशानुसार त्याला आपल्या पोलीस लोकांनी त्याच्यामध्ये उस्मानाबादच्या जिल्हा कारागृहामध्ये जमा केलं होतं। त्यानंतर 2 तारखेला त्याला जिल्हा कारागृहामध्ये प्रकृती अस्वस्थ वाटत असल्यानं तो त्या ठिकाणावरती उस्मानाबादच्या दवाखान्यात उपचारकामी जिल्हा कारागृह प्रशासनानं त्याला भरती केलं। तिथून त्याची तब्येत खराब झाल्यानं त्याला पुढे सोलापूरकरिता ॲडमिट केलं गेलं सोलापूर या ठिकाणी आणि तिथं उपचार चालू असताना 4 तारखेला त्याचा जो त्या ठिकाणावरती आहे तो दुपारी 3:30 दरम्यान जो आहे तो त्या ठिकाणावरती मयत झाला उपचारादरम्यान। ज्यावेळेस आपल्या लोकांनी पोलिसांनी त्याला कोर्टासमोर प्रोड्यूस केलं होतं त्यावेळेस त्यांनी पोलिसांविरोधात कुठल्याही प्रकारची तक्रार नाही असं समक्ष कोर्टाला सांगितलं देखील होतं आणि तो मयत झाल्यानंतर काल 5 तारखेला त्याच्यावरती ते OPM वगैरे जे आहे ते करून त्याच्या नातेवाईकांनी त्यांची बॉडी रात्री 8:30 साडे 8 दरम्यान सोलापूर इथून ताब्यात घेऊन ते वाशी या दिशेने या ठिकाणावरती आले। पोलीस स्टेशनच्या आवारात येण्याअगोदरच ॲम्ब्युलन्सच्या पाठीमागून हे जे साधारणतः मैताचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार जो असेल साधारणतः 40 ते 50 लोकांनी पोलीस जमलेल्या पोलिसांवरती अधिकाऱ्यांवरती दगडफेक केलेली आहे त्या ठिकाणावरती आणि हे जे केलेली दगडफेक आहे यामध्ये जे आपले जे 1 अधिकारी 2 कर्मचारी जे जखमी झालेत या संदर्भानं मोहसिन खान चान खान पठाण हे आपले पोलीस नाईक 1246 जे आहेत त्यांच्या फिर्यादीवरून आपण साधारणतः 40 ते 50 लोकांच्या विरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याबद्दल व बेकायदेशीर जमवल्याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे। त्या लोकांचं म्हणणं आहे की पोलिसांनी त्याला त्या ठिकाणावरती अरेस्ट करायला नव्हती पाहिजे। तो जर घरी राहिला असता तो जर जेलमध्ये गेला नसता तर त्या ठिकाणावरती तो मयत झाला नसता। पण वास्तविक पोलिसांनी त्यांचं शासकीय काम केलेलं आहे। कोर्टाचं निघालेलं जे नॉन बेलेबल वॉरंट आहे त्याची तामिली करणं हे कोर्टांचं काय पोलिसांचं कायदेशीर काम आहे ते पोलिसांनी त्या ठिकाणावरती केलेलं आहे। शहाजी चेडे MCN न्यूज वाशी।